आता पाहूया बातमी नागपुरातनं. नागपूर जिल्ह्यातही पावसाची संततधार सुरूच आहे आणि या संततधार पावसामुळे पारशिवनी तालुक्यातल्या पेंच धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झालेली आहे. त्यामुळे धरणाचे 6 दरवाजे उघडलेले आहेत. सध्या धरणांमध्ये 96.10% इतका पाणीसाठा जमा आहे. धरणाचे 16 पैकी 6 दरवाजे टप्प्याटप्प्यानं उघडण्यात आलेले आहेत. त्यातनं 190 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे. पाऊस असाच राहिल्यास आणखी काही गेट उघडले जाण्याची शक्यता वर्तवली गेलेली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. तसंच धरणाजवळ पर्यटकांना बंदी घालण्यात आलेली आहे. मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात धरणाची पाणी पातळीचा जर विचार केला तर मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अवघा 24% पाणीसाठा या धरणामध्ये होता आणि आत्ता या धरणामध्ये जवळपास 96% पाणीसाठा आहे. यावरनं धरणामध्ये किंवा धरण क्षेत्रामध्ये किती पाऊस झाला असेल याचा अंदाज वर्तवला जाऊ शकतो.